विधानसभेच्या अध्यक्षपदी प्रणिती शिंदे यांची वर्णी लावावी अशी मागणी काँग्रेसच्या गोटातून केली जाते. रिक्त असलेलं विधानसभा अध्यक्षपद पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर भरण्यासाठी काँग्रेस पक्षात हालचाली गतिमान झाल्या आहेत. महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला आलेलं आहे. मात्र काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा अल्पकाळात राजीनामा दिला आणि ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. पुण्याचे आमदार संग्राम पाटील यांच्या नावाची चर्चा जोरदार चालू असतानाच आमदार प्रणिती शिंदे यांनी 3 टर्म विधानसभा निवडणूक लढवून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला सोलापुरात निर्माण केलाय. प्रणिती शिंदे या विधिज्ञ असल्यामुळं त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची संधी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली. विधानसभा अध्यक्षपदाचं मागच्या वेळेला आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी राजीनामा दिला असता ही जागा काँग्रेसकडे शिल्लक आहे. त्यामुळं प्रणिती शिंदे सारख्या कर्तृत्ववान ज्यांनी 3 वेळा सोलापूर शहरमध्ये सारख्या अतिशय अवघड मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने निवडून एक चांगलं काम केलेलं आहे आणि निश्चित पद्धतीने एक विधानसभेचा अध्यक्ष म्हणून महिला प्रतिनिधी बघण्यासाठी व आम्ही सोलापूरकर इच्छुक आहोतच, परंतु एक विधानसभेला एक चांगला न्याय देण्याचं काम ते करतील. सगळ्या सभासदांना सदस्यांना न्याय देण्याचं काम करतील. त्यामुळे माझी काँग्रेस पक्षाकडून मागणी हीच राहील की व निश्चित पद्धतीने प्रणिती शिंदे यांना आपण संधी द्यावी आणि सोलापूरकरांचा पुन्हा एकदा बहुमान करून सोलापूर शहरामध्ये शहर आणि जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी काँग्रेस अपक्ष श्रेष्ठींनी प्रणिती शिंदे यांना या ठिकाणी अध्यक्ष केलं पाहिजे.